जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017 लोहीगणामधील आपण बोधगाव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत जे काही मतदार आहेत त्यांच्या आपण सर्व समस्या जाणून घेत आहोत. सर्वप्रथम मी या ठिकाणी बेबीताई चव्हाण हे मागच्या वेळेस धारा पंचायत समितीला उपसभापती होते त्यांच्याविषयी आपण काय केलं आणि भविष्यामध्ये काय त्यांच्यासोबत आहेत याबाबत जाणून घेऊया. मी गिरीताई चव्हाण मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडूनच मी लढली आणि पंचायत समितीला निवडून आली. नंतर मी उपसभापतीपद मला राष्ट्रवादी पक्षांना दिलं. त्याच्यामुळे मी हे राष्ट्रवादी पक्ष असा आहे की आमचा आदर करतो. त्याच्यामुळे मी यावेळी स्नेहा सुभाष भाऊ राठोड यांची मिसेस आहे त्यांना आम्ही जिल्हा परिषदला लढत आहोत आणि समोर नेण्याचा आमची इच्छा आहे आणि ते चांगले कार्य करतात. सुभाष भाऊ हे मागच्या वेळेस पंचायत ग्रामपंचायतला जेव्हा सरपंच होते तेव्हा त्यांना खूप चांगलं कार्य केलेलं आहे. जसं इथं पी एस सी आली आणि पी एस सीच्या साठी त्यांना खूप मेहनत करून ती जागा उपलब्ध करून दिली आम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये ही पी एस सी आहे म्हणजे गावाची ही सगळ्यात चांगली आणि जास्त चार कोटी 50,000 पी एस सी आहे. सुभाषरावांनी सरपंच असताना त्यांनी चांगले काम केलेत म्हणून आम्ही विकासासाठी सुभाषरावांसोबत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मी विकास राठोड आपण सुभाषराव सोबत कशासाठी आलात आणि त्यांना का मदत करीत आहात? ज्यावेळेस ते इथे सरपंच म्हणून कार्य करत होते त्यावेळेस त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या जे योजना आहेत ती खूप मोठी योजना म्हणून या बोधीगावमध्ये विकत आणली. त्याच्यानंतर जे इथे फॉरेस्ट पी एस सी बनवली ती फॉरेस्टच्या जागेवर बनवली. त्या फॉरेस्टच्या जागेवर म्हणजे एवढी मोठी पी एस सी कुठल्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात नाही आहे असेच विकासाचे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न जो होता तो सुभाषरावांनी सोडवला म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत असं मतदारांचं म्हणणं आहे. ना कृष्ण बलराम काळे मी ना त्यांचे मिस्टर सरपंच होते त्यावेळेस त्यांनी खूप चांगले काम केले. त्यांनी मंदिरासमोर ब्लॉक काँक्रीट रोड स्वच्छता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पी एच सीसाठी जागा मिळून देणे महाराष्ट्रात कुठेही नाही आहे अशी जागा फरक मिळून दिली. त्याच्यासाठी सुभाषराव सरपंच असताना आणि मीनाताई सरपंच असताना त्यांनी या ठिकाणचा आरोग्याचा प्रश्न सोडवला वन विभागाकडून जमीन मिळवून घेतली आणि सगळ्यात मोठी पी एस सी 4.5 कोटी रुपयाची पी एस सी या ठिकाणी त्याचं जवळपास काम 75-80% पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच ती पी एस सी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. मी वसंत श्रीराम पाटील राहणार बोधेगाव तालुका धारणाधिकारी होतो. मी सुभाष राठोड काय काय कारण आहे सुभाष राठोडना किंवा मीना राठोडाचं मी मदत का करत आहात? पी एस सीच्या दवाखान्यात येणं जागा उपलब्ध करून दिली फॉरेस्टमध्ये. दुसरा विषय वॉटर सप्लायची पाण्याची जी योजना आहे ते 70 लाखाची ते मिळून दिली. दुसरा विषय समाज मंदिर किंवा बौद्धविहार किंवा ते ग्रामपंचायत सेवालाल मंदिर यांना ते वर बसून पूर्ण चांगलं कामं करून दिली. सुभाषराव सरपंच असताना त्यामध्ये 70 लाखाची नळ योजना समाज मंदिर गावातील रस्ते यांचा चांगला विकास केला आहे. विकास आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं म्हणतो. या ठिकाणी परत मतदारसंघातील करजगाव येथील अरुण पाटील धवस यांना आपण विचारणा करू की आपण मीनाताईंनाच का मदत करत आहात? मीनाताईंना मदत म्हणजे त्यांचे मिस्टर 10 वर्ष सरपंच होते. 10 वर्षाच्या कालावधीत चांगलं काम केलं त्यांनी. उत्तमराव शेळके उपसभापती असताना उपाध्यक्ष असताना त्यांना बरेच कामं त्याच्याजवळून खेचून आणले. इथं समाज मंदिर एस सी समाजाचं बुद्धविहार गावातले रोड प्यायच्या पाण्याची समस्या हे सर्व त्यांनी एकट्यानं खेचून आणले. म्हणून मग सरपंच असताना त्यांनी 10 वर्ष चांगलं काम केलं. सर्व लोकांशी संपर्क ठेवले.
म्हणून जिल्हा परिषदला त्यांना तिकीट मिळाली, त्यांची मिसेस आहे म्हणून त्यांना निवडून देण्यात येत आहे. त्यांची मिसेस शिकलेली आहे, 12वी पास आहे. धन्यवाद. आता यानंतर आपण मीनाताई सुभाषराव राठोड उमेदवार, ज्यांना राष्ट्रवादीने प्रत्येक उमेदवारी दिली आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आपण जर निवडून आलात काय करणार. मी मीनाताई सुभाष राठोड, 2011 मी स्वतः सरपंच झाली होती. माझ्या मिस्टरांनी गावाची खूप सुधारणा केली आहे, रोडाची पण, नाल्यांची पण, पिण्याच्या पाण्याची पण, सगळ्यांची खूप व्यवस्था केली आहे. त्याच्यानंतर माझे मिस्टर स्वतः 5 वर्ष सरपंच होते, त्यांनी पण गावाची खूप सुधारणा केली आहे. इथं समाज मंदिर सगळं काही केलं आहे, पाण्याची योजना सगळं काही केलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं सहकार्य आहे म्हणून जिल्हा परिषद काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी लढू इथं आहे. सगळ्या लोकांचा मला आशीर्वाद आहे म्हणून मी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढू इथं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. धन्यवाद. या ठिकाणी सुभाषरावांचा कार्य त्यांचं स्वतःचं कार्य चांगलं असल्यामुळं मी बोधगावचा विकास तर केलाच आहे सर, त्यासोबत लोई सर्कलचा विकास झाला पाहिजे म्हणून मी उमेदवार लढवतो असं म्हण त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी मुलाखत घेत असताना बोधगावातील मतदारांनी सुभाषरावांनी खूप चांगलं कार्य केलं असं म्हणणं आहे, तर मला समाधान वाटत नाही म्हणून प्रत्यक्ष आपण सुभाषरावांचाच एक प्रश्न विचारून त्यांच्याकडून जाणून घेऊया खरोखरच आपण काय केलं ते. मी सुभाष राठोड, बोधेगावचा नागरिक म्हणून या गावाचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहिलो. आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या समस्या उद्भवल्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्यासोबत गाव सदैव राहिलं. गावातल्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही प्रत्येक वेळेस, मी आणि आमच्या गावकऱ्यांनी प्रत्येक वेळेस नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुरुवातीला ज्या काही म्हणजे ग्रामीण भागातल्या समस्या आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असेल, स्वच्छतागृह असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, MREGSमधून पांढरण रस्ते असतील, आम्ही राष्ट्रीय पेयजलमधून 70 लाखाची योजना, पिण्याच्या पाण्याची योजना राहिली. महाराष्ट्रात मला तरी वाटत नाही की आमच्या इथं जे PSC प्राथमिक आरोग्य केंद्र आज सगळ्यात मोठं भव्य, आतापर्यंत 2.5 कोटी रुपयापर्यंतचेच PSC होती, पण ही आमची PSC ही 4.5 कोटी आहे. तर या गावाचा विकास करत असताना लोकांच्या म्हणजे मनात ही कल्पना आली की बा आपण जिल्हा परिषदला सुद्धा उभं असावं, आणि महिला आरक्षण असल्यामुळं आमच्या सगळ्या लोकांच्या प्रेरणेने आम्ही जिल्हा परिषदला माझ्या पत्नीला सौ मीनाताई सुभाष राठोड हिला उभं केलं, आणि या लोही जिल्हा परिषद सरकारचा सुद्धा विकास व्हावा आणि आपला खारीचा वाटा त्यामध्ये असावा या हेतूने आम्ही ही जिल्हा परिषद लढवित आहोत, आणि जनतेने त्या याला आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. नमस्कार. या ठिकाणी खरोखरच मतदारांनी सांगितलं त्याप्रमाणे सुभाषरावांनी सुद्धा आपल्या कामाचा विकास कामाचा एक लेखाजोखा या ठिकाणी सांगितलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तर्फे दिलीप चव्हाण, बोधेगाव.